Iya. YouTube channel berarti Master Champion Pailan Devaram Bhau Darekar ya dikani apela bed dana sari alilai desana sari shepar sita bail gada malak sita ayat ane gada madde tencha bail zuri ne ata saraja ane pari pul masi kitab patmo nilai shiru rahaveli ane ambegao ya ane talukyan sa kheed ane prasita yatran che ane राजकीय पुटरांच्या वाढदिवसाला जे बैलांचा खास शर्यतीचा हंगाम असतो आणि शर्यतीमध्ये बैलगाड्या पळवल्या जातात त्यामध्ये आदराने आणि सन्मानाने जे नाव घेतलं जातं ते महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान देवराम भाऊ दरेकर या ठिकाणी आपण त्यांना विचारूया बैलगाड्या शर्यतीबद्दल आणि बैलगाडा बंदीबाबत त्यांचं काय मत आहे देवराम भाऊ नमस्कार नमस्कार आपल्याला काय वाटतं पेटा संस्थेने बैलगाडा शर्यतीवरती बंदी घातलेली आहे बैलगाडा शर्यत चालू व्हावी किंवा त्याबाबत आपलं काय मत आहे कसं आहे पेटा संस्थेने जे केले हे त्यांनी थोडं विचार करून करायला पाहिजे होतं त्यांचं काय म्हणणं आहे की पैलवान नाही होतो तर हा पैलवान होतो किंवा न होतो हे त्यांनी समक्ष येऊन पाहिलेलं नाही त्यांनी प्रत्येक जणाच्या घरी जाऊन आणि महिलांची काय व्यवस्था आहे तिथं ती पाहावी शेतकरी बैलासाठी काय करतोय का नाही स्वतः पाहावा आणि त्यांच्या म्हणण्याला आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे न पाहता काहीतरी अन्याय सांगता मग हा अन्याय असं होतो तुम्हाला वाटतं मग जे आम्ही बैल पाळतो आम्ही जे बैलांचा सांभाळ करतो ही बैल आमची आहेत ना मग आम्ही यांचा अन्याय का करू हा पहिला प्रश्न आणि आमच्या इकडे बैल जी आमच्याकडे आहेत ती लहानपणापासून आम्ही 5.5 महिन्याची वस्त्र घेऊन सांभाळतो आणि आता ते बैल जवळजवळ आमची अर्धवयाची झाले आणि त्याच्या तब्येती पाहतो मी शरीर बाई कशामुळे आणि आम्ही आतापर्यंत बैलाच्या खांद्यावर तू सुद्धा ठेवले नाही आणि ठेवत पण नाही मग आम्ही पहिले ठेवलेत कशासाठी ते बैल तुम्ही शेतीसाठी वापरत नाही वापरत अजिबात नाही वापरत फक्त एक शोक म्हणून गाडी हाऊस आणि त्यांना म्हणजे आपल्या मुलांना जे खायला कमी घालून पण त्यांना स्वतः आम्ही हाताने घालतो पीठ मळून चारणे हे करणे आणि पेटा संस्थांना किंवा ते आमची एक विनंती तुम्ही अजूनही कधी पण तुम्ही या तुम्ही चौकशी करा आणि मग ते म्हणजे आता 2-3 वर्ष झाली बैल बैलगाडा शर्यत बंद आहे मग हे बंदमुळं झालंय काय नक्की मग ही बैल जातात कुठं आता बऱ्याच बहुतांश लोकांनी बैल विकले आता एक नंबरची जी बैल ती तिकडे ठेवली गाड्यावाल्यांनी अजून बैल तशी ठेवलेली आहे प्रत्येक अजून काय काय जवळेकर सारखं हे नेवाळे राजू नेवाळे आधी काटे देवराम काटे अशी बरीचशी गाड्यावाले करतात वीस बैल आहे जवळेकर का आज 22 बैल आहे काय का शेतकऱ्यांचा विशेष बैल एक जवळेकर माणूस असा एक त्याच्या 22 बैल आहे आणि आमच्यासारखे सर्वसामान्य 5-6-6-7 बैल सांभाळतात अशी बरेचसे गाडीवाले रमजानचे खेडकर आहेत बोगन सदू खेडकर प्रसिद्ध गाडा मला जुने आहेत ते त्यांच्याकडे आत्ता पण 10 बैल असे बरेचसे गाड्यावाले आहेत की त्यांच्याकडे 6-7-8-10 बैल आहेत अजून आणि मग ही जी काही कमी झालेली बैल मग ही कुठं जातात मग आणि मग प्राणी मित्रांनी हा विचार करावा की तुम्ही बंदी आणली म्हणून ही बैल शेतकरी ठेवणं आता आम्ही 3-3 वर्ष बैल सांभाळतोय ह्याचं जर तुम्ही चालू करणारच नसेल तर ह्या बैलाचं नक्की करायचं काय मग ज्या वेळेस ही बैल कुठेतरी व्यापारी नेतात ती बैल मग कापायला जातात खाटकांना जातात मग ह्या बैलाची हत्या होत नाही का मग ही त्यांना दिसत नाही का मग गव्हर्नमेंट किंवा शासन जरी म्हणतंय की त्यांचं मानते त्यांचं मानतं ना मग तुम्ही हा विचार का करीत नाही की
ही पहिले मग जातेत पुढे आणि असं म्हणजे जर बैलगाड्यांच्या पहिले शर्यतीसाठी बैलाचे वापरले जातात प्राणी मित्र संघटना असा आरोप करतात की घाटामध्ये ज्यावेळी बैल पळवला जातो त्यांना खूप मारहाण केली जाते आणि त्यांना दारू पाजली जाते असा एक विरोधाभास आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्ही सांगतो ना ज्या वेळेस लोक जे खोटं सांगितलं लोक लगेच पडतात सत्य कधी पडत नाही त्यांनी दारू काय कशाला समजली पाणी पाजतून आपण बाटली कसे बैलाला कोरड पळावं नाही बैल पळतात म्हणजे जाऊ दे थोडा थोडा दम लागतोच ना मग त्यांना ते कोरड पडू नये किंवा त्यांना दम लागू नये म्हणून एक थंड पाण्याच्या बाटल्या असतात बिस्लरी आणि त्यांनी ती दारू समजली दारू कोणतलाही शेतकरी पाहिजे नाही आणि जर कोणाला वाटत असेल दारू पाजून जर बैल पळत असतील तर आमची बैल तुम्ही कधी या आणि कधी सोडून आमची बैल तुम्ही धरून दाखवा किंवा त्यांना आवरून दाखवा ना त्यांची ती पावरत असते म्हणून ती पळायची ना पावरने बैल पळतो काय दारू नेणे पळवले मग असं कधी होऊ शकत नाही आणि भंडारा टाकतात ना भंडार त्याचं त्यांनी काय केलं की ती मिरची पावडर म्हणून सांगतात मग हे शासनाला पटतं कसं काय बरं डोळ्यात मिरची टाकून बैलाला काय बिथरा दर किती द्यायचं का आपला बैल हा सरळ जावा इच्छा असते नसते घाटातून हा सरळ गेला बैल आणि मग डोळे जर मिरची टाकली तर ते डोळे टाकून कुठे चढाकते ना मग आम्हाला तिकडे अक्कल नाही मग आज एवढे आम्ही याची जोपासना करतो आणि ही आपली इजा हो असं वाटेल का आम्हाला बरं हनुमान म्हणतात ते खाली असोडवायची त्यात आता एखादा अर्धा आता समजा शाळेत शिक्षक मारतात मुलांना मग ते मुलांना मारतात म्हणजे कसं मारतात एक चापट मारली काय मुलगा मरत का नाही मरत परंतु महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदी आणि कत्तलखान्याचे बंद केले अनेक शेतकरी असा आरोप करतात की बैलजोडी म्हातारी झाली किंवा दुष्काळ पडला अशा वेळी बैल ते व्यापाऱ्याने विकतात आणि चार पैसे होतात त्या ठिकाणी त्यांची कत्तल केली जाते मग याबद्दल अनेक शेतकऱ्यांचे वेगवेगळे मत आहे मग आपलं काय मत आहे बैलगाडा मालक म्हणून किंवा या आपण क्षेत्रामध्ये नेहमी कार्यरत असता हिरोने भाग घेतात आमचं कसं मत आहे कत्तलखाने किंवा ज्यांनी बंदी केली कत्तलखाने कत्तलखाने बंद आहेत का आता तुम्ही सांगा ना आहेत का बंद शासनाने बंद केलंय म्हणतो बंद आहे शासन म्हणतंय बंद आहे मग ब्लॅक झाले गोळा बंद केलाय गोळा बंदी आहे खाने कोणी बंद केलेलं आहे का चोरून विकलं हा मग याला मान्यता कोणते मग कोण काय म्हणतो तुम्ही गोव्याची कंपनी बंद करा गोवा बंद करता दुकानदार आणि टपरीवाल्याला अटक करता टपरीवाले दंड बसता मग कंपनी का बंद करत नाही मग जे तयार होत ना तेच का बंद करत नाही जिथन समस्येचा उगम आहे हो आता लोकांचं काही लोकांचं म्हणणं असं की ऊसाच्या गाड्या लागतात कोणी म्हणतं की तू गोड्याची शर्यती बंद करा पण माझं असं मत आहे की कुठल्यावर बंदी आणणार नाही पाहिजे ऊस जर नाही केलं तर शेतकऱ्याचं नुकसान होणार बैल कोण ते कोण वाढणार बरं त्यांचा तो धर्मच आहे बैलांचा गाढवा पहिले माती टाकून वज वाटत होती ती जप्त कशासाठी आता मुर्गी पाळतात कोंबडी कोंबडी 40 दिवसात विकत मारायची ती ना मग त्यांचा जीव नाही का मग ती मारायचीच नाही का ही बकरं दुसरा एक समाजामध्ये प्रश्न आहे जर बैलगाड्या शेतीमध्ये बैलांचं हाल होतात तर कोणी इतर यात्रामध्ये जत्रेमध्ये किंवा कत्तलखान्यामध्ये जे इतर प्राणी आहेत गाई म्हशी त्यांचा हाल होत नाही का फक्त बैलगाडा शर्यतीच होत असा विरोधाभास कशाला पाहिजे हा मग आमचं असंच म्हणणं आहे ना मग फक्त बैलगाड्यावर तुमचे हाल होत आहे ना मग तुमचं काय म्हणणं आहे शासनाचं किंवा प्राणी मित्राचं बैलगाड्याचंच हाल होतं ना असं त्यांचं म्हणे मग हे बाकीच्या ठिकाणी चालतंय कसं मग मग बैलगाड्यांमुळे जे म्हणजे यांचं कसं आहे ज्या बैलांचं सुख आहे समाधान खायचं त्या सुखात खात्यात म्हणजे आता तुम्ही बघा जेवढे गाड्यावाले आहेत ना तुम्ही कुणाच्याही घरी जा मी सांगत नाही अचानक जा तुम्ही आजचा इथून उठा आणि डायरेक्ट मी सांगतो म्हणजे त्या गाडी बैलांची काय व्यवस्था आहे तिथे बघा तशी ठेवते बघा आणि मग सांगून तर कुणी म्हणा आजच बैल तू म्हणतो आजच चांगली करा पण तुम्ही अचानक गेलं आजही बैलाच्या तब्येती कसं आहे आज आमच्या बैलाचं तुम्ही फोटो काढा किंवा समोर चला आणि पहा बैल कशी बैलांचे शरीर पळा मग यांचा हाल असतो असं होतील का आता आपण चर्चा करता करता आपण ज्या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन पहिला देवराम भाऊ दरेकर जे लहान मुलाप्रमाणे बैलांना सांभाळतात आणि बैलांना सुद्धा लहान मुलासारखे रोज आंघोळ घातली जाते असं या ठिकाणी तळ आहे आपण तळ्याकडे जाऊया आज पास कर